आताची महत्त्वाची बातमी हाती येते. मुंबईत पावसाळी अधिवेशन चालू असताना विरोधक आक्रमक होताना दिसून येत आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. आताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी हाती येते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांची घोषणाबाजी. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर. विरोधक आक्रमक पवित्रा घेताना यावेळी आपल्याला दिसत आहेत. आमच्यासोबत आमचे मुंबईचे प्रतिनिधी संतोष मोरे जोडले गेले आहेत. संतोष, काय अधिक माहिती आहे? आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिभवन परिसरामध्ये सरकार विरोधात घोषणाबाजी केल्या. घोषणाबाजीमध्ये राज्य शासनाचे अखेरचे अर्थसंकल्प आज विधिमंडळामध्ये सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारी, उद्योगधंद्यातली घसरण, तर राज्य अहवालामध्ये देण्यात आलेले आकडे, फुगून दिलेले आकडे, याचा निषेध म्हणून जोरदार आज घोषणाबाजी देण्यात आली.